मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर विरार येथे आयशर टेम्पोचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. आज सकाळी 9 सुमारास गुजरातहून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या आयशर टेम्पो चालकाचं विरार हद्दीत नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघात इतका भीषण होता की टेम्पो पूर्णतः डिव्हायडरवर चढला आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून आयशर टेम्पोच्या समोरील भागाचे मोठे नुकसान झाले आहे. वसईच्या चिंचोटी वाहतूक पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत टेम्पोला क्रेनच्या सहाय्याने बाजूला केलं असून वाहतूक सुरळीतरित्या सुरू केली आहे.